यंदाच्या वर्षी हातकणंगले तालुक्यात पाऊस अत्यल्प पडल्यानं दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे शासनानं हातकणंगले तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांसाठी वीज शिक्षण शेतीसह अन्य विविध सवलती जाहीर केल्यात मात्र सामान्य जनता सवलतीपासून वंचित राहणार नाही याकरिता हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आमदार राजबाबा आवळे यांनी सांगितलं हातकणंगले येथील तहसीलदार कार्यालयात दुष्काळ संदर्भ आढावा बैठकीत ते बोलत होते आमदार आवळे म्हणाले की दुष्काळी हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनानं जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे सवलतीपासून कुणीही वंचित राहू नये याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी त्याचप्रमाणे दुष्काळी परिस्थितीचा लाभ फक्त शेतकऱ्यांना मिळाला मात्र सामान्य गरीब जनतेला कोणतीही सवलत मिळाली नसून त्यांच्या घरपट्टीत व पाणीपट्टीत सवलत मिळण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवणार आहे तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज बिलात तेहतीस टक्के सवलत मिळणार असून छक थकीत वीज बिलासाठी कनेक्शन तोडलं जाणार नाही तसेच पीक कर्जाचं पुनर्गठन केलं जाणार आहे त्याचप्रमाणे थकीत कर्जासाठी बँकांनी वसुलीसाठी सक्ती करणे गरजेचं नाही शालेय विद्यार्थ्यांना महाविद्यालयापर्यंतची सर्व शैक्षणिक व परीक्षा फी माफ होणार आहे त्याचबरोबर रोजगार हमीच्या कामांची मागणी असल्यास कामं तत्काळ सुरू केली जाते विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार सुट्टीतसुद्धा देण्यात येणार आहे तालुक्यातील कासारवाडी माले चौकाक अंबकवाडी मुळशिंगी मजले कोरोची नागाव तारदाळ व कापूरवाडी या गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणार असून लक्ष्मीवाडी बिर्देवाडी जंगमवाडी अतिग्रे मनपाडाळे मोजेवडगाव संभापूर माणगाववाडी पाडीळी या गावामध्ये टँकरनं पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे बैठकीला तहसीलदार कल्पना ढवळे भंडारे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी सहायक गटविकास अधिकारी यूके के महाले सहकार उपनिबंधक डॉ एस एस जाधव गट अधिकारी जे टी पाटील पाणीपुरवठा उप अभियंता ए एस शेळके तालुका कृषी अधिकारी डी गडदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हातकरंगले प्रतिनिधी